महाराष्ट्र के अनुचर में सभी दर्शकों का स्वागत है। दिनांक 18 जनवरी को अशोक चौक परिसर में एक सरकार मान्य सिंधी दुकान पर सिंधी पीने से मोदी परिसर में रहने वाले साई बाबा मेत्रे नामक एक व्यक्ति की मृत्यु, जिसके बाद उस सिंधी दुकान पर लोगों का आक्रोश। कई सामाजिक कार्यकर्ता तथा कई लोग इस सिंधी दुकान के बाहर सिंधी दुकान बंद करने को लेकर हुए जमा। इस आक्रोश को बढ़ता हुआ देखकर जलोड़ पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मोगल द्वारा लोगों से शांतता की गई अपील और शांततापूर्ण तरीके से विरोध करने के लिए कहा गया। इसी बीच कामगार सेना के शहर और जिला प्रमुख विष्णु महाराज कारमपुरी, प्रहार संगठन के शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख के दीपक गौड़ी द्वारा इन लोगों से शांतता का आह्वान किया गया और प्रशासन को इस बात का अल्टीमेटम दिया गया कि जब तक इस घटना की पूरी चौकसी नहीं होती, तब तक वो इस मृत्युदेह को ताबे में नहीं लेने की कही गई है बात। अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब, लाइक और शेयर जरूर कीजिए और देखिए क्या है पूरा मामला महाराष्ट्र न्यूज चैनल पर। जय भीम, मी दीपक गवळी, शिवसेना कामगार महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष सोलापूर। आज या ठिकाणी क्षमा पवार उपजिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर शहरातील व सोलापूर जिल्ह्यातील ताळी दुकान बंद करण्यात यावे ह्या आशयाचे निवेदन देण्यात आले होते। त्याच अनुषंगाने आजच दुपारी 2 आसपास त्यांच्या नातेवाईकच्या सांगण्याच्या अनुसार 2 आसपास साईबाबा मेत्रे यांच्या अशोक चौक चौकातील सिंधी दुकान या ठिकाणी सिंधी अवैधरित्या बनवता व रासायनिकरित्या ते पीत असताना अचानक त्या ठिकाणी सिंधी पीत असताना त्यांचा मृत्यू झाला। या ठिकाणी संबंधित ताळी व्यवसाय करणाऱ्या व राज्य उत्पादन शुल्क या संबंधित जो कोणी असेल अहवाल अधिकारी त्यांच्यावर जोवर कारवाई होत नाही तोवर डेड बॉडी ताब्यात घेत नाही अशी भूमिका महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करतो। जय भीम। सोलापुरातील मोदी परिसरात राहणाऱ्या साईबाबा दस्तगीर मेत्रे नावाच्या एका व्यक्ती आज दुपारी अशोक चौक येथे असणाऱ्या एका ताडी दुकानात तिने ताडी पीत असताना दुपारी त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि सदरची बाब 2 त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 6 त्यांच्या घरच्या लोकांना कळवलं जातं, ही एक संशयास्पद बाब आहे। त्याच्यानंतर दुसरी एक बाब म्हणजे सदरचे हे ताडी दुकान सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ताडी दुकानाची ताडी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कधी पिली आहे का, हा एक मोठा प्रश्न माझा आहे त्यांच्यापुढे। कारण अनेक ठिकाणी बेकायदेशीरित्या विनाशकारी विषारी ताडी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात, ते गरीब लोक पितात आणि पिल्यानंतर काही दिवसांमध्ये त्या लोकांचा मृत्यू होतो, हे असे प्रमाण अनेक आहे। आज साईबाबा हे एकटे मेले नाही आहे तर असे अनेक लोक आहेत त्यांचा या प्रशासनाने आणि या संबंधित ताडी दुकानदारांनी केलेला हा खून आहे। खरोखरच याची चौकशी करण्यात यावी। साईबाबा मेत्रे हे आज ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ताडी पीत असताना मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या संपूर्ण त्या ह्याची मृत्यूची चौकशी करण्यात यावी आणि उत्पादन शुल्कचे अधिकारी जो कोणी सर्कल अधिकारी असेल, सर्कल निरीक्षक असेल, त्याच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याला सरकार पगार हे काम करण्यासाठी देते, हप्ते वसुलीसाठी त्याला देत नाहीये। तर या ठिकाणी आज साईबाबाचा जो मृत्यू झालेला आहे त्याच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या ताडी दुकानदारावर आणि उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ताब्यात घेणार नाही असा इशारा या शिवसेनेच्या वतीने घेण्यात येत आहे। तरी मी या माध्यमातून प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की अशा प्रकारे सामान्य लोकांना ताडी देऊन या ठिकाणी मारलं जातं हे मृत्यू नव्हे, हे प्रशासनाने आणि या ताडी दुकानदारांनी केलेला खून आहे, याची चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांना आणि संबंधित ताडी चालकांना तातडीने अटक करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी असेल। कीजिए हमारे चैनल महाराष्ट्र की आवाज को और ताजा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस करें।